मित्रांनो, कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की आपल्या दुनियेत 2500 जास्त सापांच्या प्रजाती आढळतात. मग या 2500 प्रजातींपैकी आपल्या महाराष्ट्रात कोणत्या प्रजाती आढळतात हे तुम्हाला माहिती आहे काय? हे माहीत आहे यातील कोणते साप सर्वात विषारी आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाग हा साप संपूर्ण भारतभर आढळतो. या सापास इंडियन स्पेक्टिकल कोबरा असंही संबोधतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस 10 आकडा असतो, तर काहींना 0 आकडा असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळ्या व तपकिरी रंगातील नाग सर्वात जास्त आढळतात. एका चाव्यात नाग बॉडीमध्ये 170 ते 250 मिलीग्राम इतके विष सोडू शकतो. नागाचे विष हे न्यूरोटॉक्सिक प्रकारात मोडते. हा साप चावल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रथम उपचार घेणे गरजेचे आहे. आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की प्रतिविष हे देखील नागाच्या विषापासूनच बनवले गेलेले आहे. मण्यार कॉमन ट्रेट. हा साप शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या 4 प्रमुख विषारी सापांपैकी एक प्रजात आहे. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार व काळा मण्यार या 3 प्रजाती भारतात आढळतात. मण्याराच्या आणखी 10 उपप्रजाती आहेत. मण्यारचे विष नागाच्या 15 पटीने झाल असते. मण्यारावर पाय पडल्याने मण्यार चावल्याच्या घटना घडतात. हा साप चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर हा साप चावल्यासारखे भासत नाही. हा साप चावल्यानंतर प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसन प्रणाली बंद पडून मृत्यू ओढावतो. घोणस रेसल्स वायपर. हा साप थोडा बहुत अजगारासारखा दिसतो, पण यास ओळखायचे झाल्यास याचे तोंड हे भाल्याच्या टोकासारखे दिसते आणि या सापावर काळ्या रंगाची ठिपक्यांची रांगही असते. या सापाचे विष हेमोटॉक्सिक प्रकारात मोडते. एका चाव्यामध्ये हा साप 150 ते 250 मिलीग्राम विष शरीरात सोडतो. घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उभवतो व नंतर पिल्लांना अंड्याबाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे की घोणस सस्तन प्राण्यामध्ये पिल्लांना जन्माला घालतात. घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये असे केल्यास रक्त साकळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरूनही कित्येक जणांचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीस पाणीही प्यायला देऊ नये. चापडा हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यावर वेलींवर राहतात. हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो. फुरसे महाराष्ट्रात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील 4 सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंश आणि मृत्यूच्या कारणांना कारणीभूत आहे. या प्रजातीचे साप सरासरी 18 मिलीग्राम कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे 15 ते 20 मिलीग्राम विष सर्पदंशानंतर सोडू शकते. या प्रजातीचे विष हे हिमोटॉक्सिक असते, म्हणजेच ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करण्याची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्यामधून रक्तस्राव चालू होतो, तर नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्तदाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो. तर मित्रांनो, ह्या होत्या महाराष्ट्रात आढळणाऱ्या सापाच्या सर्वात विषारी प्रजाती. यापैकी आपण कोणता साप पाहिलात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.